नमस्कार मित्रांनो, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। मित्रांनो, मी सकाळ सकाळी जाऊन टाइमपास 3 बघितलेला आहे। मॉर्निंग शोला खूप कमी गर्दी होती, कसे तरी 4-5 प्रेक्षक आले। पण आता सध्या चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर लगेच रिलीज होत असल्यामुळे चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट एन्जॉय करण्याची संख्या खूप कमी झालेली आहे, प्रेक्षकांची संख्या खूप कमी झालेली आहे। खरं तर जाणवत आहे सगळ्या या बॉक्स ऑफिस कलेक्शन, त्याचबरोबर या चित्रपटांच्या बुकिंग्सवरनं। तर टाइमपास 3 या चित्रपटाचा रिव्ह्यू आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। या चित्रपटाच्या कथेविषयी आपण पहिल्यांदा बोलणार आहोत। या चित्रपटाची कथा जसं मेकर्सने सांगितलेलं आहे तसंच पहिल्या आणि दुसऱ्या मधली कथा आहे। दगडूला प्राजक्ता सोडून गेलेली आहे आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये खरंच निराशा आलेली आहे। 3-4 वर्ष त्याची वाया गेलेली आहेत आणि पुन्हा एकदा तो नव्यानं सुरुवात करतोय असं दाखवण्यात आलेलं आहे। त्याची 12वी त्यानं पास केलेली आहे, ती पण कशी तरी रडत खडत तो 12वी झालेला आहे। आणि त्यानंतर तो कॉलेजमध्ये गेलेला आहे आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याला एक नवीन मैत्रीण, एक नवीन प्रेम भेटलेलं आहे। मित्रांचा टोन तोच आहे, मित्रांचा टोन तोच असल्यामुळं त्याचे मित्रांचे दिलेले सल्ले तो मानतो आहे आणि त्या पद्धतीनं त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडत आहे। आणि पुढे जाऊन कशा पद्धतीनं त्याचं आयुष्य वळतं हेच या कथेमध्ये बघायचं आहे। तर कथेविषयी आपण एवढं म्हणू शकतो की कथा खूप छोटी आहे, त्यामुळं खूप ताणल्यासारखी वाटते। कारण की आणखीन एक गोष्ट सांगावी लागेल या चित्रपटाबाबतीत जी मला वाटली, हे सगळे ओपिनियन माझा आहे, जे मला वाटलं ते मी तुम्हाला सांगतो आहे। प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळा असू शकतं। तर टाइमपास 3 ही कथा आहे ती म्हणजे मराठी प्रमाण भाषा, म्हणजे शुद्ध मराठी आणि गावंढळ मराठी किंवा बिघडलेली मराठी याच्या मधला सामना आहे की काय असं वाटायला लागतं की बऱ्याच वेळा ते रिपिटेशन होतं आहे। आणि या चित्रपटामध्ये आपले लाडके कॉमेडियन समीर चौगुलेसुद्धा आहेत आणि त्यांचासुद्धा जो प्रसंग आहे तोसुद्धा रिपिटेशन झाल्यासारखा वाटतो आहे। त्यांना एक चांगला, एक वेगळा प्रसंग जर दिला असता खूप मजा आली असती। पण आता कथा ही आहे त्यामुळं जास्त जराशी ओढीताणी वाटते। थोडी गाणी कमी केली असती तर बरं झालं असतं, कारण की चित्रपटाची लेंथ कमी झाली असती आणि कथा फास्ट झाली असती। तर या चित्रपटातील अभिनय याविषयी बोलूया। या चित्रपटातील अभिनय एक नंबर आणि उत्तम झालेला आहे। दगडू शांताराम परब म्हणजेच प्रथमेश परब यानं दगडूची भूमिका उत्तम पद्धतीनं साकार केलेली आहे। त्याचबरोबर त्याच्या आयुष्यामध्ये आलेलं फुलपाखरू म्हणजेच ऋता दुर्गुळे, तिचं नाव आहे पालवी, तिनं खूप उत्तम पद्धतीनं अभिनय केलेला आहे। तिची लँग्वेज, तिचं बोलणं, तिचा ॲपिरन्स अक्षरशः चित्रपट खाऊन टाकला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। पण ती जेव्हा इमोशनल होते तेव्हा मात्र तिच्या भाषेचं बेरिंग जरासं सुटताना दिसतंय असं मला जाणवलं। त्याचबरोबर वैभव मांगले, भाऊ कदम, संजय नार्वेकर यांनी उत्तम काम केलेलं आहे। कसलेले अभिनेते आहेत मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे। त्यामध्ये संजय नार्वेकर यांनी अक्षरशः चित्रपटामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। त्यांच्या मागच्या 2 भूमिका सुद्धा सेमच होत्या, पण यामध्ये सुद्धा त्यांनी एक वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुढचा पार्ट आहे गाणी। गाणी खूप चांगली आहेत, पण अँथम नंबर आहेत, पण पहिल्या चित्रपटाच्या म्हणजे टाइमपास 1 तुलनेमध्ये ही गाणी तितकीशी चांगली नाहीत, पण एन्जॉय करू शकता। पण ही थोडीशी कमी केली असती तर मजा आली असती। त्याचबरोबर या चित्रपटाचं डिरेक्शन याबद्दल जर बोलायचं झालं तर डिरेक्शन थोडंसं डिटेलिंग व्हायला पाहिजे होतं, ती जास्त मजा आली असती। कारण की पहिलाच एक चित्रपटामधला प्रसंग आहे ज्यामध्ये पालवीची एंट्री होते तेव्हा प्रथमेशला काही लोक मारत असतात आणि ती डायरेक्ट येऊन मारायला चालू करते। यामध्ये थोडंसं डिटेलिंग केलं असतं, तिनं बघितले तिची रिॲक्शन त्याच्यावर, मग त्यानंतर तिची जी फायटिंग आहे ती जर घेतली असती तर जरासं जास्त रियालिटी वाटली असती। पण या चित्रपटामध्ये मात्र प्राजक्ता म्हणजेच केतकी माटेगावकर यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। त्यांचा निरागसपणा, त्यांचे काही लुक्स होते ते नक्कीच आठवतात आणि या चित्रपटाची पहिल्या चित्रपटाची गाणीसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडलेली, तीसुद्धा नेहमी आठवतात। तर ओव्हरऑल चित्रपट खूप कॉमेडी आहे। जे वन लायनर्स मारले आहेत ते खूप छान आहेत, कॉमेडी पंचेस आहेत ते खूप छान आहेत, त्याच्यावर तुम्ही नक्कीच हसाल। तर मित्रांनो, तुम्हाला हा चित्रपट ओव्हरऑल एक टाइमपास म्हणून बघायचा असेल तर चालू शकतो आहे, कारण की पिक्चरचं नावच आहे टाइमपास। पण स्टोरीमध्ये लॉजिक खूप कमी आहे, स्टोरीमध्ये तितकासा सस्पेन्स क्रिएट करण्यात आलेला नाही आहे। शेवटी स्टोरी गुंडाळली आहे की काय असं वाटतं, कारण की त्याला जर माहितं होतं हा गुंड आहे वगैरे, ओव्हरऑल जे स्टोरी गुंडाळण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी असं वाटायला लागतं थोडंसं। पण पहिल्यापेक्षा दुसरा हाफ जरा इंटरेस्टिंग आहे आणि ओव्हरऑल चित्रपट एकदा बघण्यासारखा आहे। नक्की बघा तुम्ही हा चित्रपट, मराठी चित्रपट खूप छान छान पद्धतीने येत आहेत। पण हे सगळं ओव्हरऑल यामध्ये होतं।